हेलो माय डियर स्टूडेंट्स, आज अपन पेज नंबर 132 वरती असणारे 16 17 18 आणि 19 प्रॉब्लेम कंप्लीट करतोय. आणि दिस सिंपल प्रॉब्लेम आहे. आतापर्यंत जे पाहिले त्याच पद्धतीचे. शो दॅट द कंबाइन इक्वेशन ऑर द पेअर ऑफ लाइन्स पासिंग थ्रू द ओरिजिन. आपल्याला कंबाइन इक्वेशन पाहिजे अशा दोन लाईनचं की ज्या ओरिजिन मधून पास झालेल्या आहे अँड मेकिंग एन अँगल ऑफ अल्फा विथ द लाईन एक्स प्लस वाय इज इक्वल टू झिरो. एक्स प्लस वाय इज इक्वल टू झिरो या लाईन सोबत त्या दोन लाईनने केलेला अँगल जो आहे तो अल्फा आहे. ओके, तर अशा पद्धतीचं त्यांचं कंबाईन इक्वेशन आपल्याला पाहिजे. अँड दॅट्स व्हेरी सिम्पल. तर इथे आपल्याला काय म्हणता येईल, लेट लाईन ओए, लाईन ओए किंवा लाईन ए बी म्हणतो आहे, ओरिजिन मधून पास होते आहे म्हणजे याचा अर्थ लाईन ओ ए अँड लाईन ओ बी बी द टू रिक्वायर्ड लाईन्स, बी द टू रिक्वायर्ड लाईन्स. आपल्याला पाहिजे असलेल्या ज्या दोन लाईन्स आहेत त्या लाईन ओ ए आणि लाईन ओ बी आहे. लेट स्लोप ऑफ लाईन ओ ए ऑर लाईन ओ बी बी एम. समजा आपण लाईन ओ ए आणि लाईन ओ बी किंवा लाईन ओ बी चा स्लोप काय घेतोय, एम घेतोय. ठीक आहे, नंतर यामध्ये काय झालेलं आहे, लेट ऑर स्लोप ऑफ लाईन, स्लोप ऑफ लाईन, लाईन कोणती दिलेली आहे तर एक्स प्लस वाय इज इक्वल्स टू झिरो इज मायनस वन. या लाईनचा स्लोप काय होतो, मायनस वन. कसा, एक्स ए एक्स प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू झिरो या लाईन सोबत जर आपण कम्पेअर केलं तर ए ची व्हॅल्यू झालेली आहे वन, बी ची व्हॅल्यू झालेली आहे वन, म्हणजेच मायनस ए बाय बी इज द स्लोप आणि म्हणून मायनस वन झालेला आहे. करेक्ट, सिन्स द अँगल बिटवीन, द अँगल बिटवीन लाईन ओ ए अँड किंवा लाईन ओ ए ऑर लाईन ओ बी म्हणतो आहे, लाईन ओ बी द अँगल बिटवीन, द अँगल बिटवीन लाईन ओ ए ऑर लाईन ओ बी अँड लाईन एक्स प्लस वाय इज इक्वल टू झिरो इज अल्फा. तुम्हाला काय दिलेलं आहे, अल्फा दिलेलं आहे. अँड देअर फोर टॅन ऑफ अल्फा इज इक्वल टू मॉड ऑफ एम वन मायनस एम टू एम मायनस ऑफ मायनस वन डिवाइडेड बाय वन प्लस एम वन एम टू, सो एम इन टू मायनस वन. म्हणजेच यामध्ये काय झालं, एम प्लस वन डिवाइडेड बाय वन मायनस एम. क्लिअर, आता याचा जर आपण स्क्वेअर करतो आहे कारण मला मॉड्युलर साइन कॅन्सल करायचंय, सो स्क्वेअरिंग ऑन बोथ द साइड, स्क्वेअरिंग ऑन बोथ द साइड, बोथ द साइड्स. आता दोन्ही साइडचा जर आपण स्क्वेअर केला तर काय होतं, tan स्क्वेअर अल्फा इज इक्वल्स टू, tan स्क्वेअर अल्फा इज इक्वल्स टू वन प्लस एमचा स्क्वेअर, वन प्लस एमचा होल स्क्वेअर डिवायडेड बाय वन मायनस एमचा होल स्क्वेअर. चालेल, येस ऑर नो? येस. आता असं जर असेल तर tan स्क्वेअर अल्फा इन टू वन मायनस एम होल स्क्वेअर इज इक्वल टू वन प्लस एम होल स्क्वेअर झालेला आहे. ठीक, आता याला जर आपण एक्सपांड करतो आहे तर काय होईल, टॅन स्क्वेअर अल्फा सिम्प्लिफाय करा, वन मायनस ट्वाईस एम प्लस एम स्क्वेअर इज इक्वल्स टू वन प्लस ट्वाईस एम प्लस एम स्क्वेअर. ठीक, अँड देअर फोर टॅन स्क्वेअर अल्फा मायनस ट्वाईस एम इन टू टॅन ऑफ अल्फा, म्हणजे टॅन ऑफ अल्फा इन टू एम प्लस टॅन स्क्वेअर, टॅन स्क्वेअर अल्फा इन टू एम स्क्वेअर आणि त्याच्यानंतर इज इक्वल टू वन प्लस ट्वाईस एम प्लस एम स्क्वेअर झालेला आहे. वी कलेक्ट द टर्म्स ऑफ एम स्क्वेअर. सो एम स्क्वेअरच्या टर्म जर आपण कलेक्ट केल्या तर इथे काय होतं, इथे एम स्क्वेअर आहे, इथे एम स्क्वेअर आहे, म्हणजेच मी जर इकडे ट्रान्सफर करतो आहे एम स्क्वेअर मायनस टॅन स्क्वेअर अल्फा इन टू एम स्क्वेअर, त्यानंतर एम च्या टर्म्स आहे प्लस ट्वाईस एम प्लस ट्वाईस टू टाइम टॅन स्क्वेअर अल्फा इन टू एम, त्यानंतर वन मायनस
1 plus 1 minus tan square alpha and is equal to kaya jala hai 0. Correct? Ata yaa dhoga madun kaya common nikto hai te paha. Tar m square common nikto 1 jets 1 minus tan square alpha into m square plus yaa dhoga madun 2 into m common nikto hai 2 into 1 plus tan square alpha into m jalela hai. आणि प्लस झालेला 1 minus tan square अल्फा इज इक्वल टू 0. आता होतं काय की यामध्ये आपल्याला sec 2 अल्फा आहे. sec 2 अल्फा चा रिलेशन कोणा सोबत येतो रे? sec 2 अल्फा म्हणजे काय झालं? cos 2 अल्फा आणि 1 upon cos 2 अल्फा. 1 upon cos 2 अल्फा म्हणजे 1 upon 1 minus tan square अल्फा upon 1 plus tan square अल्फा. बरोबर म्हणजे 1 plus tan square alpha divided by 1 minus tan square alpha हे झालेला आहे sec 2 alpha. So divided through by 1 minus tan square alpha. 1 minus tan square alpha ले मी divide करून टाकतोय. चालेल. Dividing throughout by 1 plus tan square alpha. Sorry, 1 minus tan square alpha ने मी काय करतो? Divide करून टाकतोय. Throughout divide करते. So 1 minus tan square alpha divided by 1 minus tan square alpha that get cancelled. So only remaining m square plus 2 into 1 plus tan square alpha divided by 1 minus tan square alpha into m plus 1 is equals to 0. Correct? But the values of 1 plus tan square alpha upon 1 minus tan square alpha is sec 2 alpha. We जे तुम्हाला derive करून दिलेला आहे. So, m square plus 2 into sec 2 alpha into m plus 1 is equals to 0. This is the auxiliary equation. It is the auxiliary equation. It is the auxiliary equation. Auxiliary equation. It is the auxiliary equation. बरोबर? आता हे auxiliary equation आहे. आणि मला जर याला auxiliary equation ला त्या a square plus twice h x y plus b y square is equals to 0 सोबत जर कंपेयर करायचं असेल तर इथे काय होईल. सो आता इथे काय झालेलं आहे? इथे मी थोडंस एक टाकतोय इक्वेशन ऑफ लाइन oa और लाइन ob इज y is equals to mx. y is equals to mx. मग हे मला इथे लिहिण्याची गरज नाही. आता इथे काय झालं? इक्वेशन ऑफ द लाइन oa और लाइन ob इज y इज इक्वल्स टू mx. ठीक आहे. एंड देयरफॉर फ्रॉम इक्वेशन फर्स्ट वरून तुम्हाला काय मिळतं? याला मी इक्वेशन फर्स्ट म्हणतोय. इक्वेशन फर्स्ट वरून m इज इक्वल्स टू y / x. फ्रॉम इक्वेशन फर्स्ट m is equals to y upon x. And so put this value m is equals to y plus y upon x in this equation. So y upon x whole square plus 2 into sec 2 alpha into y upon x plus 1 is equals to 0. Multiplying throughout by x square. And so y square plus twice sec of 2 alpha into xy plus x square is equals to 0. काहीला मी या equation ला x square ने multiply केला आहे. आता rearrange करा, we get the answer. So, x square plus 2 into sec 2 alpha into xy plus y square is equals to 0 and is the required solution, is the required proof. Is the required proof, किंवा hence proved, असा आपण म्हणू शकतो. तर काहीच केलेलं नाही, अगदी सिंपल आहे. आपण required lines कोणत्या घेतलेल्या आहेत? line oa आणि line ob. मग लाइन OB, लाइन OA म्हणा किंवा लाइन OB चा स्लोप आपण m घेतलेला आहे. इक्वेशन ऑफ लाइन OA काय होईल? y is equals to mx याला इक्वेशन नंबर 1 दिलं. स्लोप ऑफ लाइन x plus y is equals to 0 is minus 1. आता ही लाइन आणि या लाइन OB किंवा OA मधला अँगल अल्फा आहे, म्हणून tan of alpha is equals to mod of m1 minus m2 upon 1 plus m1 m2. हा फॉर्म्युला यूज करून त्याला सिंपलीफाय केला. आणि त्याला सिंपलीफाय केल्यानंतर इथपर्यंत आपण येतो आहे. इथपर्यंत आता इथे आल्यानंतर मला पाहिजे हे sec 2 alpha. मग sec 2 alpha चं मी एक रिलेशन पाहतो. हे रफ मध्ये आपण करतो.
sec 2 alpha means what? 1 upon cos 2 alpha. And cos 2 alpha is a formula to mala mahit hai. That is 1 minus tan square alpha upon 1 plus tan square alpha. So the values of sec 2 alpha is 1 plus tan square alpha upon 1 minus tan square alpha. Barabar hai ha jala sec 2 alpha. To sec 2 alpha mi ithe put up kela hai. काय केलं या इक्वेशनला 1 minus tan square alpha ने डिवाइड करून टाकलं आहे. मग आपल्याला या पद्धतीचे इक्वेशन मिळाल्यानंतर याला sec 2 alpha लिहिलंय आणि मग m ला रिप्लेस करतो आहे y upon x ने. m ला y upon x ने रिप्लेस करतो फ्रॉम इक्वेशन फर्स्ट. ओके एंड वी गेट द प्रूफ. एवढं सिंपल प्रूफ इथे. प्रॉब्लेम नंबर 17 मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे? शो दॅट म्हटलेलं आहे या लाईन सोबत अशा दोन लाईन्स आपल्याला घ्यायचे आहेत कि ज्याने या लाइन सोबत केलेला अँगल हा ट्रायंगल हा इक्विलॅटरल ट्रायंगल असेल. आणि हे जे आपल्याला इक्वेशन दिसते आहे या इक्वेशनला आपल्याला तयार करावं लागेल. कारण हे जे इक्वेशन आहे ही इक्वेशन काय रिप्रेझेंट करेल? अशा दोन लाईन रिप्रेझेंट करेल की ज्याने या लाईन सोबत केलेला ट्रायंगल हा इक्विलॅटरल ट्रायंगल असेल. आणि मग आपल्याला डायरेक्टली हे इक्वेशन घेऊन तर सॉल्व करता येणार नाही. म्हणून मी या प्रॉब्लेम वरून जातो. म्हणजे याच्या सोबत एक परत दुसरी लाईन घेतोय ज्याने 60 डिग्रीचा अँगल या लाईन सोबत केलेला आहे आणि त्याच्यापासून एक कंबाईन इक्वेशन तयार करू. ऑटोमॅटिकली तुम्हाला हे आन्सर भेटून जाईल. ओके तर इथे आपल्याला काय म्हणता येईल? स्लोप ऑफ लाईन 3x प्लस 4y प्लस 5 इज इक्वल टू 0 is minus 3 upon 4 minus a by b s. Let slope of one line which passing through origin and making an angle of 60 degree with the line 3x plus 4y plus 5 is equal to 0 BM, and therefore equation of that line is y is equal to mx, and this is equation number first. आता एवढं झाल्यानंतर तुम्हाला माहित आहे की या लाईन मध्ये आणि ज्या लाईनचा स्लोप एम आहे अशा लाईन मध्ये असणारा अँगल 60 डिग्रीचा आहे. म्हणून यामध्ये टॅन ऑफ थीटा इज इक्वल टू काय होणार? तर टॅन ऑफ 60 इज इक्वल टू मॉड ऑफ एम मायनस सिम टू, म्हणजे एम मायनस 3/4 डिवाइडेड बाय 1 प्लस एम इंटू मायनस 3/4 बरोबर. And so tan of 60 ची व्हॅल्यू तुम्हाला माहित आहे. tan of 60 ची व्हॅल्यू किती असतं? √3 इज इक्वल्स टू m प्लस 3/4 डिवाइडेड बाय 1 मायनस 3/4 m, करेक्ट. अँड देअर फोर √3 इज इक्वल्स टू मॉड ऑफ इफ 4 इज द एलसीएम, 4 जर एलसीएम घेतलेला असेल तर 4m plus 3 डिवाइडेड बाय, परत यामध्ये 4 जर आपण एलसीएम घेतला तर 4 मायनस 3 सीएम 4 गे कॅन्सल. अँड सो √3 इज इक्वल टू मॉड ऑफ 4m plus 3 डिवाइडेड बाय 4 मायनस 3 सीएम, करेक्ट. स्क्वेअरिंग ऑन बोथ द साइड्स वी गेट, जर दोन्ही साइड आपण स्क्वेअर केला तर √3चा स्क्वेअर दॅट इज 3, 4m plus 3चा होल स्क्वेअर डिवाइडेड बाय 4 मायनस 3 सीएमचा होल स्क्वेअर झालेला आहे. याला सिम्प्लिफाय करतोय. आता याला जर आपण सिम्प्लिफाय करतो तर काय होईल? व्यवस्थित लक्ष द्या. देअरफोर 3 टाइम्स 4 मायनस 3 सीएम होल स्क्वेअर इज इक्वल टू 4m plus 3 होल स्क्वेअर होणार. चालेल. मी याला कसं लिहू शकतो? देअरफोर 4m plus 3चा होल स्क्वेअर मायनस 3 इंटू 4 मायनस 3 सीएमचा होल स्क्वेअर इज इक्वल टू 0.
And now from the equation number first, from equation first, y is m is equals to y upon x. So m ची value y upon x put up के लिए मतलब 4 into y upon x plus 3 whole square minus 3 into 4 minus 3 into y upon x whole square is equals to 0. And therefore, जर मी यामध्ये x हा LCM घेतलेला असेल तर 4y plus 3x झालेला whole square minus 3 into परत यामध्ये 4x minus 3y upon x whole square that is equals to 0. बरोबर आता इथे डिवाइडेड बाय x इथे आहे म्हणजे हा x स्क्वेअर हा x स्क्वेअर सो मल्टीप्लाईंग थ्रोड बाय x स्क्वेअर तर आता इथे काय झालंय 4y 4y plus 3x ला आपण 3x plus 4y लिहू शकतो होल स्क्वेअर minus 3 into 4x minus 3y होल स्क्वेअर इज इक्वल्स टू 0 काय केलं x स्क्वेअर ने जर याला मल्टीप्लाई करून टाकलं तर हा x जो आहे तो कॅन्सल होऊन जाईल एंड दिस इज द रिक्वायर्ड बरोबर आहे आता हे काय झालेलं आहे हे आपल्याला अशा दोन लाईनचं कंबाइन इक्वेशन भेटलेलं आहे की ज्याने या लाईन सोबत केलेला अँगल 60 डिग्रीचा आहे म्हणजे याचा अर्थ किती होणारा ट्रायंगल हा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे बरोबर आणि म्हणून आपण म्हणतोय दिस शो दॅट बघा दिस शो दॅट द लाईन अँड द लाईन्स फॉर्म्स एन इक्विलॅटरल ट्रायंगल ओके तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे ठीक इधर कुठल्या नोट्स मध्ये जर वेगळ्या पद्धतीने सॉल्व केला असेल तर ती मेथड यूज करू नका खूप लांबलचक असते ही मेथड सोपी आहे 18th नंबर प्रॉब्लेम मध्ये काय म्हटलेलं आहे की हे झालेले होमोजिनियस इक्वेशन म्हणजे याने रिप्रेझेंट केलेल्या दोन लाईन्स आहेत आणि ही एक लाईन याने रिप्रेझेंट केलेल्या दोन लाईन आणि ही लाईन या तिघा मिळून एक इक्विलॅटरल ट्रायंगल तयार होतो असं त्यांचं म्हणणं आहे पण त्याचा एरिया आणि पेरिमीटर फाइंड आउट करायचा आहे तर इथे आपल्याला म्हणता येईल लेट द लाईन्स लक्षात घ्या द लाईन्स यामध्ये लाईन्स आहेत x square minus 4xy plus y square is equals to 0 and the line आणि दुसरी काय आहे एक लाइन आहे and the line इथे s लावलेला इथे फक्त लाइन आहे लाइन x plus y is equals to root of 6 form an equilateral triangle OAB OAB मी का बरं घेतो आहे कारण याने रिप्रेझेंट केलेल्या दोन लाईन्स ह्या ओरिजिन मधून पास होतील हे पक्का आहे बरोबर आहे म्हणजेच ओरिजिन मधून तर OA आणि OB घेतला आणि लाईन AB चे इक्वेशन हे घेतलेलं आहे तर या पद्धतीचे आपण डायग्राम काढू आता लक्ष द्या व्यवस्थित या पद्धतीची ही लाईन काढलेली आहे जी x plus y is equal to root of 6 आहे याने रिप्रेझेंट केलेल्या दोन लाईन्स ज्या ओरिजिन मधून पास झालेले आहे ठीक आहे हा झालेला आहे ओ एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस वाय डॅश एक्स डॅश हे झालेला आहे ए आणि हा झालेला आहे बी आता हा जो ट्रायंगल तयार झालेला आहे हा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे मग याचा जर एरिया पाहिजे असेल तर आपल्याला जर हाईट माहिती असेल तर एरिया इझिली निघतो बरोबर हाईट साठी मी काय करतो याच्यातून परपेंडिक्युलर टाकलाय ओएम परपेंडिक्युलर टू एबी Draw segment, draw same OM perpendicular to line AB. या AB वरती मी काय टाकलेला आहे perpendicular टाकलेला आहे. So OM is equals to mod of काय असेल mod of. तुम्हाला माहित आहे या लाईनचे इक्वेशन आहे समजा AX plus BY plus C is equals to 0 ही एक लाईन आहे आणि हा एक पॉइंट आहे हा पॉइंट काय झाला ओरिजिन म्हणजे 0, 0 दॅट इज एक्स वन कॉमा वाय वन व्हॅल्यू 0, 0 हा परपेंडिक्युलर हे जर डिस्टन्स काढायचं असेल तर फॉर्म्युला काय असतो मॉड ऑफ ए एक्स वन प्लस बी वाय वन प्लस सी अपॉन रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला असतो मग एक्स वन आणि वाय वन व्हॅल्यू 0 आहे म्हणजे यामधला फक्त सी आपल्याला पाहिजे बरोबर तर सी ची व्हॅल्यू काय आहे मायनस रूट ऑफ सिक्स करेक्ट कारण ओरिजिन आहे ओएम चं डिस्टन्स पाहिजे अपॉन रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर एक्स चा कोएफिशियंट वन बी चा वाय चा कोएफिशियंट वन म्हणजेच वन स्क्वेअर प्लस वन स्क्वेअर सो मॉड ऑफ
माइनस रूट ऑफ सिक्स डिवाइडेड बाय रूट ऑफ टू बरोबर आहे, म्हणजेच माइनस रूट ऑफ थ्री, आणि जर मॉड कॅन्सल केला तर रूट ऑफ थ्री आलेला आहे. दिस इज ओएम. हा काय झालेला आहे? ओएम. आता ओएम आपल्याला भेटलेला आहे रूट थ्री. तर एरिया ऑफ ट्रायंगल काय होणार? सो एरिया एरिया ऑफ ट्रायंगल ओएबी इज इक्वल्स टू वन बाय रूट थ्री इन टू हाईट स्क्वेअर, म्हणजे ओएम स्क्वेअर. सो वन बाय रूट थ्री इन टू रूट थ्री चा स्क्वेअर, म्हणजे याचा अर्थ थ्री अपॉन रूट थ्री म्हणजे रूट थ्री स्क्वेअर युनिट. हा झालेला एरिया. आता आपल्याला पाहिजे आहे पेरिमीटर. पेरिमीटर साठी साइड माहिती असणं आवश्यक आहे. मग इथे होणारा अँगल किती डिग्रीचा आहे? 60. ही झाली अपोजिट साइड आणि ही झाली हायपोटेनस. नाउ इन ट्रायंगल ओ एम बी अँगल एम इज इक्वल टू 90 डिग्री अँड देअर फोर साइन ऑफ 60 इज इक्वल टू साइन ऑफ 60 इज इक्वल टू ओ एम डिवाइडेड बाय ओ बी. चालेल. साइन ऑफ 60 ची व्हॅल्यू आहे रूट थ्री बाय टू इज इक्वल टू ओ एम. ओ एम ची व्हॅल्यू आहे रूट थ्री अपॉन ओ बी. ओ बी एज इट इज, सो ओ बी इज इक्वल टू टू. ओ बी ची व्हॅल्यू किती मिळाली? टू. म्हणजे साइड मिळाली आहे. सो पेरिमीटर ऑफ ट्रायंगल, पेरिमीटर ऑफ ट्रायंगल, ऑफ ट्रायंगल ओ ए बी इज इक्वल टू थ्री इंटू ओ बी. थ्री इंटू ओ बी, सो थ्री इंटू टू दॅट इज इक्वल टू सिक्स युनिट. अँड दिस इज दी आन्सर. एवढं सोपी इथे प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व करायचं आहे. 19 नंबर मध्ये पहा. इफ द स्लोप ऑफ वन ऑफ द लाइन्स गिव्हन बाय, आता इथे जे होमोजिनियस इक्वेशन दिलेलं आहे त्याने रिप्रेझेंट केलेल्या दोन लाईन राहतील, त्यातल्या एका लाईनचा स्लोप हा दुसऱ्या लाईनच्या स्लोपच्या स्क्वेअर मध्ये आहे. तर मी इथे काय म्हणतो, लेट एम बी द स्लोप ऑफ वन लाईन रिप्रेझेंटेड बाय ए एक्स स्क्वेअर प्लस ट्वाईस एच एक्स वाय प्लस बी वाय स्क्वेअर इज इक्वल टू झिरो. And therefore the slope of other line is, slope of other line is. According to the given condition, दुसऱ्या लाईनचा स्लोप हा कसा आहे? त्याच्या स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये आहे, म्हणजे एम स्क्वेअर झालेला आहे. आणि तुम्हाला माहित आहे याने रिप्रेझेंट केलेल्या दोन लाईनच्या स्लोपची ऍडिशन काय असते आणि मल्टिप्लिकेशन काय असते. अँड नाव M1 plus M2, आता M1 म्हणजे M आणि M2 म्हणजे M square, so M plus M square is equals to minus twice H upon B. And M into M2, M square is equals to A upon B, so M cube is equals to A upon B झालेला आहे. बरोबर. आता इथे M cube आहे, इथे M plus M square आहे, M square आहे. मग असं जर असेल तर मला जर एम क्यूबचा फॉर्म पाहिजे असेल तर मी काय करेल? इथे सरळ 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 संख्याचा क्यूब करून टाकेल. नाउ वी नो एम प्लस एम स्क्वेअर होल क्यूब इज इक्वल टू फॉर्म्युला ए प्लस बी चा होल क्यूब, दॅट इज ए क्यूब प्लस थ्राइस ए स्क्वेअर बी. ए क्यूब म्हणजे एम क्यूब प्लस थ्राइस ए स्क्वेअर, म्हणजे एम स्क्वेअर इंटू एम स्क्वेअर प्लस, बरोबर आहे, प्लस काय आलेला आहे थ्राइस एम इंटू एम टू द पॉवर एम स्क्वेअर, बरोबर, प्लस एम स्क्वेअर आणि त्याचा क्यूब. त्याचा क्यूब फॉर्म्युला कुठला आहे? ए प्लस बी होल क्यूब, दॅट इज ए क्यूब प्लस थ्राइस ए स्क्वेअर बी प्लस थ्राइस ए बी स्क्वेअर प्लस बी क्यूब. म्हणजेच यामध्ये एम क्यूब प्लस थ्री टाइम्स एम टू द पॉवर फोर प्लस यामध्ये काय झालेलं आहे थ्री इंटू एम स्क्वेअर एम टू द पॉवर फोर इंटू म्हणजेच एम टू द पॉवर फाईव्ह प्लस एम टू द पॉवर सिक्स. तर आता लक्ष द्या, यामध्ये काय करतोय मी, याला आणि याला जवळ घेतोय. म्हणजेच काय झालं, एम क्यूब दोघांमधून जर कॉमन काढला तर एम प्लस काय झालेलं आहे, एम क्यूब प्लस एम क्यूब प्लस एम टू द पॉवर सिक्स प्लस या दोघांमधून थ्री एम स्क्वेअर कॉमन काढलेला आहे. थ्री एम स्क्वेअर जर कॉमन काढला तर एम स्क्वेअर प्लस एम क्यूब राहिलेला आहे. एम क्यूब कॉमन काढलेला आहे, थ्री एम क्यूब कॉमन काढलेला आहे, तर इथे राहिलेला आहे एम प्लस एम स्क्वेअर. कारण मला या फॉर्ममध्ये त्याला आणायचं आहे, त्यासाठी मी या पद्धतीची अरेंजमेंट केलेली आहे. काय अरेंजमेंट केलेली आहे?
3m क्यूब या दोघांमधून 3m क्यूब कॉमन काढलेला आहे म्हणजे m आणि इथे m स्क्वेअर आलेला आहे ऑटोमॅटिकली या टर्म आपल्याला भेटलेला आहे m क्यूब ची व्हॅल्यू किती आहे a/b प्लस m टू द पॉवर 6 म्हणजे याचा स्क्वेअर दैट इज a^2/b^2 प्लस 3 a/b आणि इथे m प्लस m स्क्वेअर ची व्हॅल्यू आहे -2h/b आणि इथे m प्लस m स्क्वेअर ची व्हॅल्यू आहे दैट इज -2h/b चा होल क्यूब चालेल त्याला सिंपलीफाई करतोय याला जर आपण सिंपलीफाय केलं तर काय होतंय -8h³b³ इज इक्वल्स टू a/b प्लस a²/b² प्लस प्लस इनटू माइनस दैट इज माइनस थ्राइस 3 टू द 6 ah डिवाइडेड बाय b स्क्वेअर मल्टीप्लाई थ्रोड बाय b³ b³ ने मल्टीप्लाई करून टाकतोय मल्टीप्लाई थ्रोड बाय b³ सो -8h³ is equals to ab square plus ab minus 6abh आता पहा यामध्ये 6abh एका साइडला पाहिजे आणि बाकी सर्व टर्म एका साइडला पाहिजे म्हणजे इथे आता काय काय होईल इथे a स्क्वेअर येतो आहे a स्क्वेअर b रीअरेंज करतोय a स्क्वेअर b त्यानंतर प्लस कोण आहे ab स्क्वेअर त्यानंतर -8h³ ला त्याच्या बाजूला नेलं म्हणजे +8h³ आणि याला जर इकडे आणलं तर 6abh अँड दिस इज आवर प्रूफ हे झालेलं आहे आपलं प्रूफ हेन्स प्रूव्ह हेन्स प्रूव्ह ओके तर या पद्धतीचं तुम्हाला इथे प्रूफ करायचं आहे अगदी सिंपल आहे फक्त स्टेप बाय स्टेप करा काय केलं आहे याने रिप्रेझेंट केलेल्या दोन लाईनपैकी एका लाईनचा स्लोप जर m घेतला तर दुसऱ्या लाईनचा स्लोप झालेला आहे m² पण m प्लस m स्क्वेअर ची व्हॅल्यू m1 प्लस m2 इज इक्वल टू -2h/b असतो आणि m1 इंटू m2 ची व्हॅल्यू a/b असते इथे m3 ची व्हॅल्यू a/b भेटलेली आहे मग मी या टर्मचा जर स्क्वेअर क्यूब केला तर क्यूबचा फॉर्म्युला यूज केलेला आहे इथे थोडीशी अरेंजमेंट केली याला आणि याला जवळजवळ घेतला कारण यांच्या व्हॅल्यूज आपल्याला माहिती आहे यामध्ये थ्राइस m क्यूब जर कॉमन काढला तर m प्लस m स्क्वेअर होईल आणि मग त्याच्या व्हॅल्यूज यामध्ये पुट अप केल्या आणि ऑटोमॅटिकली आन्सर ओके तर या पद्धतीने तुम्हाला ही प्रॉब्लेम्स कंप्लीट करायचे